तयारीला लागा, निवडणुका कधीही जाहीर होतील. प्रत्येक पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आदेश दिले जात आहेत. लोकसभा निवडणुका एप्रिल किंवा मे 2024 मध्ये लागणं अपेक्षित आहे, म्हणजे उरले अवघे काही 3 महिने. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह मेगा प्लॅन सर्वजण आखतायत. जागा वाटपाचा फॉर्म्युला हा राज्यातील पक्षासाठी अतिशय कळीचा मुद्दा ठरू शकतो. तर दुसरीकडे शतप्रतिशत भाजपचं कमळ फुलवण्यासाठी राज्यातील अजित पवार गट आणि शिवसेनेनेही कंबर कसली आहे. दरम्यान राज्यातील सध्याची राजकीय स्थिती काय आहे, 2019 मध्ये कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून आले होते, सर्वे काय सांगतोय, या सर्वांचाच आढावा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर. भारतात लोकसभेच्या 1552 जागा आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 48 लोकसभेच्या जागा या राज्यात येतात. त्यापैकी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, काँग्रेस आणि MIMचा प्रत्येकी 1, शिवसेना 18 आणि भाजपचे 24 खासदार जिंकले होते. मात्र सध्याच्या घडीची राजकीय स्थिती पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे आणि खासदारांचंही डिवायडेशन झालंय. पक्षफुटीनंतर खासदारांची संख्या ही भाजप 23 यासह शिवसेना 14, शिवसेना ठाकरे गट 4, राष्ट्रवादीमधील अजित पवार गट 1, शरद पवार गट 3 आणि काँग्रेस 0. MIMचा 1 खासदार अद्यापही शिल्लक आहे. मात्र भाजप खासदारांची संख्या जैसे थे अर्थात स्थिर आहे. पक्षफुटीमुळे स्थानिक पक्षांवर सर्वाधिक याचा प्रभाव पडलाय आणि फटका बसलाय. यामुळे आगामी निवडणुकीत याचे परिणामही भोगावे लागतील. अशातच ठाकरे आणि शरद पवार गटाकडे असलेली सहानुभूतीची लाटही आता ओसरत चालली आहे. प्रॅक्टिकल मुद्दे लक्षात घेऊनच प्रचाराच्या मैदानात प्रत्येक पक्षाला उतरावं लागेल. अशातच माध्यमांमध्ये येणाऱ्या प्रत्येक सर्वेमध्ये भाजप ही नेहमीच पिछाडीवर असल्याचं दिसतंय. नुकताच आलेला ताजा सर्वे घेऊयात. ABP न्यूज आणि सी वोटरच्या सर्वेत दिल्याप्रमाणे लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजप 19 किंवा 21 जागा जिंकू शकतील, तर काँग्रेस 26 किंवा 28 आणि इतर पक्षांकडे 2 जागा जातील. भाजपने आपल्यासोबत अजितदादांना आणि शिंदेना घेतलं असलं तरी याचा फायदा लोकसभेत होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही सर्व काही गणिते अवलंबून असणार आहे. तसेच कोणत्या मतदारसंघात कुणाची किती ताकद आहे याचाही निष्कर्ष घेतला जाईल. लोकसभेसाठीची तयारी. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे, फडणवीस यांनी महाराष्ट्रभर दौऱ्याचं नियोजन केलंय. तर दुसरीकडे अजितदादांनीही शड्डू ठोकून प्रतिस्पर्धी उमेदवार पाडण्याच्या घोषणा केल्यात. महाविकास आघाडीचे सांगायचं झाल्यास वंचित फॅक्टरवरून खलबते सुरू आहेत. यासह 23 जागा शिवसेना ठाकरे गटाला हव्याच आहेत असाही दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. उद्धव ठाकरे लोकसभा निहाय मतदारसंघाचा आढावा घेत आहेत, तर इतर राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे देखील बैठकांचं सत्र सुरू आहे. काँग्रेस दिल्लीच्या हायकमांडनुसार पावलं उचलणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती 48 जागांसाठी लढतील. यासाठी मास्टर प्लॅन तयार केला जातोय. मात्र आपापसातील मतभेद विसरून जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा तयार केला जातो याकडे लक्ष असेलच, मात्र पक्षातील अंतर्गत मतभेद याचं काय असाही सवाल उपस्थित होतोय. जागा वाटपाचा फॉर्म्युला असो किंवा प्रचारसभा, बैठकांचं सत्र, या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणार असे. याबद्दलची प्रत्येक अपडेट, सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल, तर यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.